पाकिस्तान सरकारनं मे महिन्यात भारताच्या 200 मच्छीमारांची सुटका केली आहे. आखी जीवन आमच्या जेलमध्ये राहून गेला. गुजरात किनारपट्टीवरच्या वेगवेगळ्या बंदरांवरून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांनी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्यानं मच्छीमारांना अटक करण्यात आली होती. 16 साल का पकडा गया था. पाकिस्ताननं सुटका केलेल्या या 200 मच्छीमारांमध्ये महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातल्या 5 मच्छीमारांचा समावेश होता. बाई माणूसने या 5ही मच्छीमारांच्या घरी भेटी देऊन जाणून घेतली आहे या मच्छीमारांची अतिशय थरारक, रंजक आणि तितकीच वेदनादायक असणारी ही गोष्ट म्हणजेच पाकिस्तान रिटर्न. जयवंत पाचलकर, त्यांचा मुलगा जितेश पाचलकर, विलास कोंढारी, जितेश दिवा आणि अर्जुन डावरे ही नावं आहेत महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी मच्छीमारांची. तब्बल 3.5 वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात घालवल्यानंतर हे 5ही जण आपापल्या घरी आता परत आले आहेत. गुजरातच्या मंगरोळ बंदरावर कामाला गेलेल्या या सगळ्यांना पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्यानं अटक केली गेली आणि तिथून त्यांची रवानगी थेट कराचीच्या लांडी जेलमध्ये झाली. तिथे पोहोचण्याचा त्यांचा प्रवास आणि सुटकेनंतरची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. भारताला सुमारे 7,500 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलाय. या समुद्र किनाऱ्यावर करोडो मच्छीमार मासेमारी करून पोट भागवत असतात. पण समुद्र किनाऱ्यापासून थोडंसं दूरवर राहणाऱ्या आदिवासींना मात्र समुद्र किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या हाताखाली मजुरी करावी लागते. तासनतास काम, कामाचा कमी मोबदला आणि वरून हे सगळे आदिवासी मजूर अशिक्षित असल्यानं साहजिकच ते कोणता कायदा मोडताय, त्यांचं कसं शोषण होतंय याची कल्पनाही त्यांना नसते. आणि अशातच ते ज्या गलबतांवर काम करतात ती गलबतं त्यांच्या नकळत पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करतात आणि या निर्दोष मच्छीमारांना दुसऱ्या देशातल्या तुरुंगामध्ये राहावं लागतं. तलासरी तालुक्याच्या एका छोट्याशा आदिवासी पाड्यावर राहणारा विलास कोंढारी असाच गुजरातला मासेमारी करायला गेला होता. तो तिथे कसा पोहोचला आणि पुढे त्याला पाकिस्तानी सैन्यानं कसं पकडलं याची गोष्ट तो सांगतो. माझं नाव विलास आहे, विलास महादू कोंढारी. माझे गावाचं नाव आहे गिमौना गोवारपाडा, तालुका तलासरी, जिल्हा पारगडवरून आहे मी. आणि इथून आम्हाला जो रोजगार माहीगिरी करायला मच्छी मारायला जातात आम्ही, तो इकडून आम्हाला बोट मालिक घेऊन जातो. हां, तो म्हणतात की आम्ही वरती नाही जाणार, हां, की मुंबईजवळ आपले काम करणार खाली. सगळे माणूस आम्ही पाकिस्तान बॉर्डर नाही क्रॉस करत. हां, पाकिस्तान फोर्स गार्ड लिवी आपले इंडियामध्ये कम से कम 35 नॉटिकल आत येऊन पण आपली माणसं घेऊन जातात ते लोक. आमचे महाराष्ट्राचे लोक जास्तीत जास्त सर्वी आहे ती सगळी अशीच फसलेली आहे. तर आम्ही साईटलाच होतं ना आमचे, ते गेल्यावर नंतर त्या लोकांनी बोटीत आल्यावर आणि सलवार जोडा भरून ना आले ते लोक. हां, आणि की आम्हाला काहीच माहिती नाही पडली का हे फोर्स गार्ड वारे आहेत. हां, आणि हां, दुसरी बोट, लोकल बोट घेऊन आपले हदूतमध्ये आले आणि त्याने आम्हाला टार्गेट केला. नंतर तरी पण आम्हाला तिथे असा मेसेज बोलला होता की कराची, पाकिस्तान कराची फोर्स गार्डने त्यांना ऑर्डर दिला होता की त्यांना सोडून द्या. तरी पण ते चौकीवाले आम्हाला घेऊन गेलं. ही अटक झाल्यामुळं विलासचं संपूर्ण कुटुंबच उघड्यावर आलंय. त्याचं घर मोडकळीस आलंय, मुलांची शाळा सुटली आहे आणि आता त्याला पुढचा मार्ग सापडत नाहीये. आल्यावर आखी जीवन आमच्या जेलमध्ये राहून गेला, आमचं भविष्य पण उजळून गेला. माझी स्वतःच सांगते की माझी मुली आहे, माझं स्वप्न होतं एक की मी माझ्या आई वडिलांनी तर नाही बनवलं, मोठी नोकरी तर नाही देऊ शकता, पण पहिली दुसरी बनवून ना दोन माणसाला विद्यार्थी बनवून ती बनावेल ना शिक्षा देईल काय, असे समुद्र या टगारा पावडा घेऊन नाही चालायचं ना शाळेत बनवून ना आपल्या देशाचं नाव रोशन करायचं, असं शिक्षिका मला बनवायची होती. हां, तर मी म्हणून पण गेला होता. बाई लहान मुलं होते, दोन मुलं होते, तर घर काम करायला कोणी पण नाही मिळत, तर माझ्या मुलीला शाळेतून उठायला पडलं ना, त्याचं भविष्य आज खाली झालं, खराब झालं.
विलास पाकिस्तानात होता तेव्हा त्याच्या बायकोनं मोठ्या हिमतीनं मोडकळी सालेलं घर सांभाळलं आणि हा संघर्ष अटकेत असलेल्या प्रत्येक मच्छीमाराच्या कुटुंबियांना करावा लागतो. नवरा बोटीत गेला, पाकिस्तान घरान गेला. मी पहिलं ते आतीन पहिलं मी काम करून बांधकामात काम करून मी घर सुधारलं. तर मला एक विश्वास होता काय माझा नवरा येईल, एक दिस ना एक दिस येईल असं करून मी म्हणलेली तर नाही, पण कोणी सांगलं का हाय कागद ये जमा कर ते जमा कर, तर मी सगळे कागद जमा करून दिलं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या गुजराती मजुरांच्या कुटुंबांना गुजरात सरकार दर महिन्याला काही हजार रुपयांची मदत करतं, पण विलास म्हणतो की महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या कुटुंबांना एक रुपयाचीही मदत दिली गेली नाही. गुजरात सरकार माहिगिरीला तर आम्हाला महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र माणसाला कशाला नाही मिळत, मिळालं पाहिजे. आम्ही भारतीय नाही मिळत, आम्ही इंडियन नाही. आम्ही भारत सरकारची वाट पाहते का, कोणी ना कोणी भारतीय नागरिक येईल, सरकार मुलाजिम येईल आमच्या जवळ आणि आम्हाला काहीतरी भरपूर भेटेल. पाकिस्तानातून परत आलेल्या डहाणू तालुक्यातल्या जितेश दिवा यालाही असं वाटतं की गुजरातच्या मच्छीमारांना दिली जाणारी मदत आम्हालाही मिळाली तर आम्हालाही आमचा संसार पुन्हा उभा करता येईल. गुजरातच्या लोकांना ही सुविधा भेटते की त्यांच्या घरी दर महिन्याला 9,000 रुपये भेटतात ना. आम्ही जर लेटरमध्ये लिहून पाठवले ते आमच्या घरी तर आमच्या माणसे सांगतात की आपल्या घरी काहीच भेटत नाही, तुम्हाला सुविधा काहीच नाही सर. तुमची सुविधा जे काय त्यांना त्या लोकांना भेटतात ती आम्हाला पण सवलत भेटली असती तर खूपच चांगलं असतं असं, कारण की आम्ही पण पुढे थोडं फार केलं असतं. जितेशच्या कुटुंबात एकूण 6 जण आहेत. जितेश, त्याची बायको, त्याची लहान मुलगी, छोटा भाऊ, आई आणि वडील. जितेशला अटक झाली तेव्हा त्याची बायको गरोदर होती, त्यामुळं पाकिस्तानातून परतल्यावर त्यानं पहिल्यांदाच त्याच्या 3.5 वर्षाच्या मुलीला पाहिलं. पण जितेशची मुलगी आता त्याच्या जवळच येत नाहीये. मला आता आतापर्यंत पण ती ओळखत नाही. हा आता नुसती आता 1-2 दिवस झाले आहेत. आता गप्प गोष्टी थोडे फार करते, जास्त नाही करत, नाही तर मम्मीलाच ओळखते ना भावाला. डहाणू तालुक्यातल्या शनिवारपाडा इथं राहणाऱ्या अर्जुन डावरेचा तर संसारच उद्ध्वस्त झालाय. 4 लहान लेकरांना सोडून त्याची बायको त्याला सोडून गेलीय. 80 वर्षांचे म्हातारे वडील आणि 70 वर्षांची आई यांनीच या लेकरांना मागच्या 4 वर्षात सांभाळलंय. माझं नाव आहे अर्जुन काकडे डावरे, सरावली शनिवारपाड्यात राहतो. आम्ही बोटीमध्ये काम करायला गेलो, तिथं आम्हाला पकडण्यात गेले पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये. गेल्या 4 वर्षात अर्जुनचं राहतं घर उद्ध्वस्त झालंय. हे घर नव्यानं उभारण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. मोडून पडलेला संसार, चिमुकली पोरं, कोसळलेलं घर या सगळ्यांसाठी तो महाराष्ट्र सरकारकडे आस लावून बसलाय. पाकिस्तानातून पालघरच्या एका बापलेकाची जोडी ही परत आली आहे. तलासरी तालुक्याच्या कोचाई पाटील पाड्यात राहणाऱ्या जयवंत पाचलकर आणि त्यांचा मुलगा जितेश पाचलकर यांचीही सुटका झाली आहे. 20 वर्षाचा जितेश म्हणतो की त्याची सुटका होईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. मैं 16 साल का तब पकड़ा गया था, अभी मेरे हो गए उम्र 20 साल की, तो हमको तो नहीं लगता था ना, नहीं वो पोस्ट भी बंद हो गया. पहले चिट्ठी तो आती थी वो भी बंद हो गया, उसके बाद कुछ पता ही नहीं चलता है. वो कोरोना में भी कुछ पता नहीं चलता है. उधर माल बहुत गर्म थे, कोई किसी को बाहर नहीं निकलने देते थे. अभी घर का कैसे कोई है या मर गए हमको तो उधर पता नहीं चलता है ना. पाकिस्तानच्या लांडी तुरुंगातून जयवंत पाचलकर यांनी तलासरी जवळ राहणाऱ्या नरेश भेकरे यांना एक पत्र पाठवलं आणि या 5 जणांच्या सुटकेचे प्रयत्न नरेश भेकरे यांनी सुरू केले. नरेश पुराणी तुम्हाला लय बरं केलं, आमच्या वरचे मी आजारी पडलो, सीटनी मला काय पैसे दिले नाही, तिथून खाली गाडी दिली. मला सांगते का जेवण सांगते तुम्ही जेवले का, आम्ही कसे काय जेवू, तुम्ही पाण्याचे पैसे नाही दिले, चाय पिवायला पैसे नाही, आम्ही जेवणार कुठे.
माझ्या डोक्यामध्ये आलं का म्हणजे चल मी आमचा साडवाचा मुलगा आहे त्याच्यावर मी एक कागद पाठवतो, तो काय असेल तर आपला डॉक्युमेंट पाठवेल असं करून मी एक गुजरातचाच माणूस होता त्याच्याकडे लिहून मागलं. हा तो सुटलेला तो आमचे पुढे आले 20 माणूस पाठवले ना त्याच्यामध्ये तो आलेला, पण त्यांनी लिहून आम्हाला दिलेले तो पत्र, तर त्याचे सगळं हे टाकून मी नरेशच्यावर पाठवून दिलं. तर त्यांनी नरेशनी आमच्यावर एक पाठवली तिथे, ती एक पोचली, मग नंतर सगळं बंद झालं, काहीच नाही, मग कोणाची भेट नाही होत, कागदपत्र तरी आलं असतं तर आम्हाला काहीतरी त्याच्यावर तरी समजलं, मग बंद झालं ना हे टपाल यायचे, टपालच नाही येत. तलासरी डहाणू तालुक्यातले हे पाचही मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात आपण कधी सुटणार याची वाट पाहत होते, आणि इकडे त्यांचा एक नातेवाईक या दुर्गम आदिवासी भागात फिरून फिरून या सगळ्यांची कागदपत्रे गोळा करत होता. 5वीपर्यंत शाळेत गेलेले नरेश भेकरे यांच्यासाठी हा लढा अजिबात सोपा नव्हता. तर त्यांनी मला पत्र पाठवलं, तर मग माझ्यावर विश्वासाने त्यांनी पत्र पाठवलं. त्याच्यानंतर मला त्यांनी पत्रामध्ये लिहून पाठवलं का आम्हाला आधार कार्ड पाहिजे, बँकेचं अकाउंट पाहिजे, पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे, तर हे लवकरात लवकर पाठवून द्या नाही तर आम्हाला सोडण्यात येणार नाही असं. तर त्याच्यानंतर लवकरात लवकर असं, तर मग सगळे ह्यांचे ग्रामपंचायतपासून मी कोचाई पाटीलपाड्यामधून ते ग्रामपंचायतमध्ये गेलो, तर तिथे ते सरपंच मला म्हणायचे काही हे तर रवास दाखला वगैरे बंद झालेला आहे, हा आम्ही देता येत नाही आम्हाला असं. तर मग मी त्यांना बोललो काही कसं काय नाही देता येईल असं, हे तुमचीच लोक आहेत आणि परत तुम्ही इलेक्शनला जेव्हा येणार तेव्हा तर तुम्ही मतं मागायला जाणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला द्यावं लागेल असं. ते काय म्हणायचं काय नाही देतात नाही येणार. तर मग परत मी ग्रामसेवकाकडे गेलो, ग्रामसेवक काय सांगतो काही कोचायचे सरपंच आहे त्यांना जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी देणार नाही, मी त्यांना भेटून आलो असं, ते तर नाही देत असं, तुम्ही काय करणार. तर त्याच्यानंतर मी पंचायत समितीला गेलो, तर पंचायत समितीला तिथे मी जाऊन नारले साहेब होतं त्यांना सांगितलं, तर त्यांनी मग परत ह्यांना ग्रामसेवकला फोन केला, तर ग्रामसेवक सांगतो त्यांना काही नाही, मग सरपंचला त्यांना बोलवा असं, मग त्यांना दोघांना पण बोलवलं, त्याच्यानंतर ते रहिवासी दाखल दिला. अल्पशिक्षित असणाऱ्या नरेश भेकरे यांना पाकिस्तानातील नातेवाईकांना सोडवण्यासाठी जो लढा द्यावा लागला त्याची प्रेरणा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याचं ते सांगतात. तर बाबासाहेब सांगतात ना काय देवासमोर कोंबड्याला मारतात, वाघाला कोंबड्याला आणि बकऱ्याला मारतात, वाघाला मारत नाही, म्हणजे जगात एक दिवस जगा तर वाघासारख्या जगा असं. महाराष्ट्रातील अनेक आदिवासी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गुजरातला जातात, तिथल्या मच्छीमारांच्या हाताखाली काम करतात, तिथे त्यांना अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. पाकिस्तानातून परतलेल्या विलास कोंढारीला या स्थलांतरित झालेल्या आदिवासींचे प्रश्न चांगलेच माहिती आहेत. आमची महाराष्ट्राची कमसे कम 50% माणसं गुजरातमध्ये मच्छीमार मारायची काम करतात, आणि ते सर्व भाऊ असे असतात जो वेरावळ बंदर आहे तिथे जास्तच जास्त माणसं आहेत तिथे, मतलब गुजराती भाऊ आहेत तूच नाही. विलासा केवळ एकच प्रश्न आहे, आम्ही भारतीय नाही का? भारत सरकारने परत आम्हावरी आम्हाला काही मदतच नाही केली, आम्हाला पूछताछ झालं होतं का आमच्या तालुका तलासरीवरून पोलिसने केलं होतं, पण त्यांनी त्यांची कारवाई करून घेतलं का कसं होतं काय होतं, पण त्याला आम्हाला काय तुम्हाला काय घटत आहे, तुमच्या घरात खाणं आहे का नाही आहे, हां तुमचे खायचे प्यायचे होत आहे का नाही, तुमची मुलं शाळेत बंद आहे त्यांची चालू करायची का नाही चालू करायची, काही म्हणलं त्या विचारलं नाही. तो आमच्या भारत सरकार काम करत आहे पण त्याच्या आमच्या जो परत तो विकास येत नाही मिळत. आज तो आमच्या पाहून पाहता पाहता त्याने गिरणार समजायला इंटरनॅशनल वर कंट्रीमध्ये ओळखण झाली, पण आमची ओळखण काही नाही झाली, आम्ही आहे तिथे आहेतच. गुजरात सरकारला तो दिवसाचे 300 रुपये देतोय, गुजरात सरकार तिथल्या मजुरांना 300 रुपये देतोय माहीगिरींना जे मच्छीमार आहे, सर्वांना 3 लाख रुपये 4 लाख रुपये 5 लाख रुपये जसे वर्ष होती तसं भेटलं, आम्हाला काहीच नाही भेटलं. आम्ही पण भारतीय नागरिक आहे ना, आम्हाला कशाला नाही. विलासचा हा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचेल का आणि सरकार त्याच्यासारख्या इतर मच्छीमारांची मदत करणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.